राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांवरून सध्या वाद सुरू असतानाच आता या प्रकल्पांबाबत राज्य सरकार श्वेतपत्रिका काढणार आहे. फॉक्सकॉन आणि एअरबस बाबत येत्या महिन्याभरात श्वेतपत्रिका काढण्यात येईल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सरकारवर आरोप करून विरोधक लोकांची दिशाभूल करतायत. राज्यात नकारात्मक वातावरण तयार केलं जात आहे असा आरोपही उदय सामंत यांनी केलाय. तर नाणार प्रकल्पाबाबत महाविकास आघाडी सरकारची कायम दुटप्पी भूमिका राहिली असा आरोपही सामंतांनी केलाय. की वेदांता फॉस्कॉन असेल, एअरबस असेल, सॅफरन असेल, सिनार्मस असेल, ह्याची खरी वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिन्याभरामध्ये या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतची एक श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत. उद्योगधंद्यांच्या बाबतीत युवा पिढीच्या बाजूनं गळा काढतोय, त्यावेळी आज देखील रिफायनरीच्या बाबतीतलं तुमचं मत काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळणं गरजेचं आहे. त्याचं उत्तर देखील मी आजच देऊन ठेवतो. त्याचं उत्तर असं असणार आहे, तिथल्या जनतेनं जर मागितला तर रिफायनरी द्या, तिथल्या जनतेने तर नाकारला तर आम्ही जनतेबरोबर आहोत. मला असं वाटतं ही दुटप्पी भूमिका आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे